नमस्कार आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे खऱ्या अर्थाने त्यांना परिचयाची काहीच गरज नाही आहे सिर्फ नाम ही काफी आहे शिव संजय गोविंद पोतनीस साहेब खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि क्रीडा रसिकांना हे नाव नवीन नाही आणि त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेटर्सला ही इज नेक्स्ट टू नन साहेब अनेक 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 धन्यवाद मला वेळ देण्यासाठी भाई आपण नववं पर्व पाहणार आहोत सुप्रिमोचं एवढी मोठी स्पर्धा लोकं वर्ल्ड कप म्हणतात टेनिसबॉल क्रिकेटचा आणि खरंच ज्या पद्धतीने आपण हे करता पण ह्या स्केलवरती ही स्पर्धा करण्यासाठी तुम्हाला कोणी प्रेरित केलं असं सु, कुठून सुरुवात झाली म्हटलं दोन हजार दहा साली आम्ही एक असं चर्चा करताना बाळासाहेबांचं नाव आमच्या खरं तर सगळ्या लोकांनी ठेवलं सुप्रिमो बाळासाहेबांना सुप्रिमो म्हणायचे बरोबर तर मग बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो पण बाबा आमच्या राजेंद्र स्पोर्ट्स स्पोर्ट्स क्लब म्हणून आमचा एक क्लब आहे त्या क्लबमार्फत आम्ही असं ठरवलं की बाळासाहेब नावावर एक आपण स्पर्धा भरवायची वाढदिवसानिमित्त मग प्रश्न <Das> ना आला की नाव काय त्या टुर्नामेंटचं तर सगळ्यांना मत अचानक ठरलं की बाळासाहेब सुप्रीम आहेत तर सुप्रीमोट ट्रॉफी मग अशा रीतीने सुप्रीमोचं हो नाव ठरलं या टुर्नामेंटचं नाव ठरलं सुप्रिमो अर्थातच बाळासाहेब आणि ह्या सुप्रिमोच्या नावावर पहिल्याच वर्षी आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला फक्त नावावरती स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदरच चर्चा झाली की सुप्रिमो सुप्रिमो आणि ते बघण्यापोटी लोकांनी एवढी गर्दी केली पहिल्याच वर्षी आम्ही कल्पना करू शकलो नव्हतं आम्ही तशी अरेंजमेंट पण केली नव्हती एवढ्या पब्लिकची अपेक्षा नव्हती पण अचानक पब्लिक सगळं ग्राउंडमध्ये यायला लागलं एवढी गर्दी वाढायला लागली मग मला कुठे चिंता वाटायला लोकांची का की काय होईल त्यामुळे कसं बसं ते वर्ष आम्ही मला वाटतं त्यावेळेस सहा ओव्हरची मॅच होती आम्ही बसे ते सहा पाच दिवस कसे तरी काढले आणि सगळं या सुप्रीमोचं नाव सगळीकडे झाल्यानंतर आम्हाला पण कुठेतरी ताकद आली की ही स्पर्धा आता मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे आणि पहिल्याच सुप्रीमोला मला वाटतं जानेवारी महिन्यात घेतली घेतली होती आणि ते पहिल्या सुप्रीमोची फायनल बावीस तारीखला होती जानेवारी बाळासाहेब okay. वाढदिवसाच्या जा आदल्या दिवशी आणि आम्ही रात्री बारा वाजता रात्री केक कापला तेव्हापासून ना सुप्रीमो नावाने ही स्पर्धा फेमस झाली संजय पुतनी साहेब आपल्याला दोन प्रश्न विचारणार आहेत सुप्रीमोबद्दल जे लोक ह्याचं बरोबर उत्तर देतील त्यातल्या लकी सहा लोकांना सुप्रीमोचं टी शर्ट आणि टी डी स्पोर्ट्स मीडियाचं टी शर्ट गिफ्ट केलं जाणार आहे माझं फक्त एवढंच निवेदन आहे की नक्की उत्तर देताना खाली आपला कॉन्टॅक्ट डिटेल किंवा ॲट ईमेल आय डी तरी जरूर सोडावा भाई प्रश्न सर्व लोकांना मी हा प्रश्न विचारते प्रथम पहिला प्रश्न आहे की पहिल्या सुप्रीमो चषकामध्ये फायनलला कोण मॅन ऑफ द सिरीज होता आणि दुसरा प्रश्न असा आहे की संपूर्ण नऊ वर्षात सगळ्यात प्रथम सुपरओ खेळणाऱ्या दोन संघाची नावं ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तर जो देईल त्यांना टी डी एफ तर्फे जे गिफ्ट देणार त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा ह्या कार्यक्रमासाठी चॅलेंजेस काय काय फेस केले तुम्ही सुप्रेमोज आयोजन करण्यासाठी पहिल्या वर्षी जे आहे त्या मी मी आणि अनिल परब प्रमुख माझे त्यावेळेचे आम्ही असा विचार केला की सुप्रमोच्या नावाखाली सर्व स्पर्धा घ्यायच्या तेव्हा आमचा विभाग होता बँड्रा ते जोगेश्वरी अनिल परब माझे विभाग प्रमुख होते ते माझे सहकार्य आहेत या सुप्रिमोमध्ये त्या आम्ही विचार केले सगळ्या स्पर्धा घ्यायच्या बँड्रा ते जोगेश्वरीमध्ये आमचे जेवढे नगरसेवकांचे वार्ड आहेत तर प्रत्येक वार्डमध्ये वेगवेगळे स्प खेळाच्या स्पर्धा घ्यायच्या उदाहरणार्थ क्रिकेट फुटबॉल कॅरम कुस्ती बॉडीबिल्डिंग बॅडमिंटन या सगळ्या स्पर्धा आम्ही घेण्याचं ठरवलं आणि पहिल्या वर्षी प्रत्येक वॉर्डमध्ये अंधेरीच्या जोगेश्वरमध्ये आम्ही एक एक स्पर्धा त्यांना वाटून दिली त्यावेळेस सगळ्यांचं नियोजन करताना जे धापळ उडायची आमची या स्पर्धा एकत्रच खेळायला गेल्या आम्ही त्यावेळेस एकाच वेळेस आणि वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जसं ज्या एरियामध्ये फुटबॉल खेळणार तिकडे फुटबॉल खेळवले हॉलीबॉल असेल व्हॉलीबॉल खेळवले हे नियोजन करताना करता क्राऊड कंट्रोल करणं त्याचं नियोजन करणं सगळी व्यवस्था करणं हे करत असताना जे मनुष्यबळ लागतं मॅनपावर जी लागते ती खरे तर आम्हाला उभं करायची जर होती ती शिवसेनेच्या आमच्या या नेटवर्कमध्ये शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे आम्हाला सोपं गेलं प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची फळी लागते व्हॉलंटियर्स लागतात हे लागतात सगळं नियोजनाच्या मागे जे कार्यकर्ता बळ लागतात ते शिवसेनेच्या आपल्या नेटवर्कमुळे आम्हाला ते शाखाच्या माध्यमातून मिळा मिळत गेला तो प्रश्न मिटला परंतु जसं ही स्पर्धा सुरुवात झाल्यापासून क्राऊड येताना कंट्रोल करणं आम्हाला भारी पडलं त्यावेळेस आर टी ओच्या आम्हाला मदत घेतली पोलिसांची मदत घेतली आणि स्पर्धा कशा पद्धतीने आम्ही पहिल्या वर्षी सुरू केली पण दुसऱ्या वेळेस आम्हाला ही स्पर्धा करत असताना अनेक लोकांचे फोन यायला लागले की आम्हाला भाग घ्यायचा आम्हाला भाग घ्यायचा आहे त्यांना कसं कंट्रोल करायचा प्रश्न पडला कारण एकाला घ्या तर दुसरा नाराज दुसऱ्या घ्या तिसरा नाराज शेवटी स्पर्धा लिमिटेड संघाच्या असतात बरोबर सर्वांच्या तर महिन्यान महिने लागते त्यामुळे आम्हाला कबड्डीमध्ये बत्तीस संघ व्हॉलीबॉलमध्ये सोळा संघ फुटबॉ क्रिकेटमध्ये सोळा संघ फुटबॉलमध्ये आठ संघ बत्तीस संघ असे स्पर्धांना संघ निवडताना अडचणी यायच्या प्रत्येकाचे फोन प्रत्येकाचे आपापलं परफॉर्मन्स घेऊन यायचे आम्ही एवढ्या स्पर्धा जिंकल्या तेवढ्या स्पर् स्पर्धा जिंकल्या कठीण व्हायचं सिलेक्शन करायला त्यामुळे आम्ही एक नियम केला की वर्षभर जे संघ खेळतात वर्षभर ज्या स्पर्धामध्ये जे संघ खेळतात त्या संघांना त्याच्यात एंट्री द्यायची परंतु जे फक्त सुप्रीमोसाठी टीम तयार करतात त्यांना एंट्री द्यायची नाही जेणेकरून खरं क्रिकेट खरं फुटबॉल प्रेमी खरं कॅरम खेळणारे खरं बॅडमिंटन खेळणारे हे जे स्पर्धक असतात ते वर्षभर ज्या स्पर्धा खेळून तयार झाले असतील तरच त्या संघांना स्वतःच्या संघात खेळण्याची आम्ही परवानगी देऊन ते निवडक संघत तयार झाले आता असे संघ सुप्रीमसाठी तयार होणार खूप आहेत बरोबर आणि त्याच्यामध्ये मूळ असं आहे की सुप्रीमोसाठी एक स्पर्धा जे असतात टीम बनवण्याच्या त्या शेवटी मग एकमेका जे प्लेअर घेणं हे घेणं याच्यामध्ये वादविवाद व्हायला लागले मग आम्ही तो नियमच तयार केला जो प्लेयर एका एक टीममध्ये कंटिन्यू खेळायला असेल वर्षभर त्या संघातूनच त्या प्लेयरने खेळावं हे ऐकलं आहे आम्ही की हां एकनिष्ठता असली पाहिजे असली पाहिजे आपल्या संघाबरोबर बरोबर आहे आपल्या संघाबरोबर आपलं काहीतरी बांधिलकी असली पाहिजे म्हणून आमच्या स्पर्धेमध्ये सुप्रीम स्पर्धेमध्ये खेळाडू ज्या माझ्या टीममध्ये खेळतो त्या दुसऱ्या टीममध्ये खेळू शकत नाही नियमाप्रमाणे बरोबर आहे आणि मला वाटतं लोक पण त्यांना त्याच संघामुळे ओळखतात आणि पाहायला सुद्धा येतात हां बघा स्पर्धा खूप होतात या स्पर्धेमध्ये अनेक बाकीच्या स्पर्धांचा अनुभव घेऊन या स्पर्धेत आम्ही त्या कमतरता दूर करतो बाकीच्या स्पर्धांचा अनुभव घेऊन त्याच्यात काय कमी राहिलं त्या सगळ्यांचा कमीपणा शोधून त्याच्यात होणारे नुकसान हे बघून आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये त्याची सुधारणा करतो उदाहरणार्थ हे उदाहरण आहे की एक संघातला प्लेअर दुसऱ्या संघात खेळू शकत नाही खेळायचं नाही त्याच्यामुळे मी टीम फुटायचा प्रश्न राहत नाही जायचं असेल टीम तुम्हाला बदला बदली करायची असेल तर तुम्हाला बंदी नाही आहे पण त्या संघातून वर्षभर खेळा तुम्ही बरोबर वर्षभर अगोदर तुम्ही संघ बदली करा शेवटच्या क्षणाला संघ बदली करता येत नाही आणि दुसरी एक समस्या आली की आता बरेच बाहेरच्या देशातून फोन यायला लागले ओमानमधून दुबईमधून श्रीलंकेतून फोन यायला लागले मी त्यांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही संघ खेळणार असेल तर तुमची स्वतःची टीम पाहिजे तुम्हाला <coughs> ओमान म्हणून संघ टाकून तुम्हाला आपल्या भारतातील खेळाडू खेळता येणार नाही ही mm. अट टाकली कारण काय होतं ओमानचे फायनान्सर आहेत ही स्पर्धा एवढी फेमस झाली की भारतामध्ये सुप्रीमो खेळण्यासाठी आपले संघ तयार करायला लो लोक ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक संघ तयार करून आपल्या नावाने संघ तिकडे तयार टाकायला लागले पण त्याच्यामध्ये अर्धे अधिक इंडियन होते hmm. मग नाव टीमचं ओमानचं पण अर्धी मुलं इन आपल्या हिंदुस्तानमधली मी त्याच्यावर पण बंधन आणलं जो प्लेयर आपल्या देशाचं ज्या नावाने खेळणार दुबईचा प्लेयर से दुबईचेच प्लेयर असावे किंवा भारताबाहेरचे कुठचे पण घ्यावे भारतातले घेऊ नये उदाहरणार्थ दुसरा आपल्या भारतामध्ये सुद्धा कलकत्ता संघाला समजा एंट्री दिली तर कलकत्ता संघातल्या लोकांनी मुंबईचे प्लेअर घ्यायचे नाही अख्ख्या भारतात दुसऱ्या राज्यातले कुठचे पण घ्यावे मुंबईचे घेऊन त्याच्यानं होतं काय मुंबईचे प्लेअर घ्यायचे आणि कलकत्ताचं नाव सांगायचं आणि स्पर्धेला कलकत्ताची टीम म्हणून बघताना मुंबईचेच प्लेअर खेळायचे हे कुठेतरी वेगळं वाटायला लागलं मग त्याला पण सुद्धा आम्ही बंधन आणलं ज्या स्टेटचं नाव आहे त्या स्टेटने मुंबईच्या बाहेरचे प्लेयर घ्यायचे मुंबईचे प्लेयर खेळता येणार नाही ह्या नियमाचा फायदा असा झाला की ओरिजिनल टीम खेळायला लागेल लोक गुजरातचे गुजरात खेळतात कलकत्ते कलकत्ता खेळतात कर्नाटकचे कर्नाटक गोवाचे गोवा त्याने आजूबाजूच्या स्टेटचे घ्यायला आम्हाला का बंधन नाही असे ही आव्हानं जी होती संघ बांधणी परत टीम फोडणं ह्याच्या सगळ्यावरती कंट्रोल आणण्यासाठी आम्हाला मोठं आव्हान असं स्वीकारावं लागलं काही काही लोकांचे असे ब बोलणं बोलणार की कसं तुम्ही हा के नियम केलात तर नियम आमचा आहे स्पर्धक स्पर्धा भरवणाऱ्यांचा आहे आणि त्याच्यानं वाईट काही निष्पन्न झालेलं नाही ही सुप्रीमो सुरू व्हायच्या अगोदर बरेच मोठे मोठे सुप्रीम या स्पर्धा बंद झाल्या होत्या टीम तयार नव्हत्या टीम मिळत नव्हत्या सोळा संघ आठ संघ जिमतेमवायचे पण सुप्रीमो सुरू झाल्यापासून सोळापेक्षा जास्त संघ तयार झाले आणि नियम चांगले असल्याकारणाने प्रत्येकाला पटतात मनाला त्यामुळे आपापली टीम ते वर्षभर बांधतात हा एक सुप्रीमोचा आपला बेनिफिट आहे खूप छान भाई याचा अर्थ असा आहे का की आम्हाला इंटरनॅशनल टीम्स कधीच पाहायला नाही मिळणार सुप्रीमो खेळताना असं ना काही नाही आहे इंटरनॅशनल टीम पण मिळणार पण आमचे नियम जे आहेत की भारतातला प्लेअर तुम्ही तुमच्या टीममधून खेळू शकत नाही तुम्ही समजा दुबईची टीम टाकली तर दुबईने ओमानचे घ्यावे श्रीलंकेचे घ्यावे कुठच्या पण बाकी देशातले घ्यावे पण आपल्या भारतातील त्यांना खेळाडू खेळता येणार नाही पण माझी दोन तीन टीमने तयारी दाखवली ओमानने दाखवली दुबईने दाखवली बऱ्याच दोन तीन टीमने श्रीलंकेने दाखवली तयारी त्यांच्याकडे काही लोकं आहेत त्या लोकांनी सांगितलं आमची टीम देतो आम्ही आता त्यांची टीम तयार आहेत सुप्रमुख येण्यासाठी परंतु माझे काही हे अडचणी आहेत okay. कारण आपण त्यांना बोलवणार आमची स्पर्धा नॉकआउट पद्धतीची आहे नॉकआउट पद्धतीची असल्याकारणाने एक टीम मॅच खेळल्यानंतर बाहेर जावं लागेल आता समजा तुम्ही श्रीलंकेहून टीम आली आणि एकाच मॅचमधून बाहेर गेली ते ठीक होणार नाही एवढा लांबचा प्रवास एवढं सगळं ते लोक खर्च करून येणार लीग पद्धतीने जेव्हा ही स्पर्धा सुरू होईल लीग पद्धतीने त्यावेळेस नक्कीच या दोन तीन टीमना बाहेरच्या मी भारताच्या बाहेरच्या लोकांना मी त्याच्यात एंट्री देईन कारण नॉकआउट पद्धतीची टीम खेळून एवढ्या बाहेरच्या लोकांना आणणं बरोबर नाही आहे त्यामुळे माझं जेव्हा नियम सगळे तयार होतील सगळे अरेंजमेंट होईल लीग्स खेळण्याची त्यावेळेस मी या दोन तीन बाहेरच्या देशांना या सुप्रीममध्ये खेळण्याची मी संधी देणार म्हणजे प्रेक्षकांना मला हे <coughs> सांगायचं आहे की भाईंनी आपल्याला दोन उत्तरं दिलेली आहेत की इंटरनॅशनल टीमसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत लवकरच सुप्रीमोमध्ये आणि लवकरच सुप्रीमो लीग फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते थीम सॉंग तुम्ही जे वापरलं जे आपण ऐकतो अप्रतिम आहे खूप गुजबम्स येतात ऐकून त्याची कल्पना कुठून आली सुप्रीमो सुप्रीमो येस खरं तर सुरुवातीला पहिल्या वर्षी आम्ही हे सॉंग बनवलं नव्हतं दुसऱ्या वर्षी जसं लोकांचा प्रतिसाद वाढायला लागला तेव्हा एक कल्पना आली की लोकांना पंचवा असतो कुठच्या गोष्टीत उठाव हो जोर येण्यासाठी जसं आपण छत्रपतींच्या काळात लढायला जाताना आपण हरहर महादेव म्हणून लोकांना उत्साहित करायचो हरहर महादेव म्हटल्यानंतर ज्ञानातून तलवार निघायची त्यावेळीच्या जमान्यात असं काहीतरी लोकांना मुलांना जे स्पर्धा बघायला येतात किंवा स्पर्धा यूट्यूबवरती बघतात त्याला एक कुठेतरी जोश यावा की सुप्रीम सुरू होते मॅच त्यामुळे असं काहीतरी एक गाणं असावं हर हर महादेव असं स्फूर्ती देणारं एखादं गाणं असावं म्हणून आम्ही हा विचार केला की गाणं बसूया मग माझे एक मित्र आहेत संदीक्ष संगीत क्षेत्रातले स्वप्नील पंडित म्हणून त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांची चर्चा केली म्हटलं एक गाणं लिहून द्या याच्यावरती मग त्यांनी एक मला आठवत नाही कोणी लिहिले ते ते लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर त्याच्यात काही फेरबदल करून मग त्या स्वप्नीलपणे त्याला संगीत दिलं दे संगीत देताना मी स्वतः तिकडे बसून ते बघितलं आहे काही काही चेंजेस करायचे होते कुठे जोर द्यायचं काय करायचं कुठे जास्त पंच आपल्याला सगळं ते आम्ही दोघांनी एकत्र बसून ते गाणं तयार केलं आणि त्याने संगीत दिलं आणि ते पहिल्याच वर्षी एवढं हिट झालं गाणं तर आजही नव्या पर्वातसुद्धा तेवढा जोराने वाचतं आहे लोक ते गाणं ऐकण्यासाठी बरेच ते अगोदर येतात मॅच कारण आम्ही सुरुवातीलाच ते गाणं दाखवतो त्याच्यावरती काय असलेले क्षण दाखवतो आदल्या वर्षी जे तर गाण्याचा जो उत्साह आहे गाणं ऐकण्याचा तो का अजूनपर्यंत मला वाटतं नऊ वर्षे कमी झालेलं नाही <laughs> भाई सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि खूप आतुरता आहे त्याच्याबद्दल ऐकायची की बाळासाहेबांना ही स्पर्धा पाहण्याची इच्छा होती असं मी ऐकलेलं आहे तर ते काय झालं होतं काय जरा सांगाल का जेव्हा स्पर्धा सुरू झाल्या तेव्हा आमचे ते समालोचक हे चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री करत होते त्याच्यामध्ये हरीश पांडाया आणि बाळ सुब्रमण्यम हे दोन कॉमेटेटर चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री करत होते समालोचन करत होते त्यामुळे बाळ सुब्रमण्यम जो हा साऊथचा मुलगा आहे त्याची कॉमेंट्री बाळासाहेबांनी पहिला ऐकली आम्ही तेव्हा लाईव्ह केलं होतं कॉमे यूट्यूबवरून आणि केबलवरून तेव्हा ती कॉमेट्री ऐकून बाळासाहेबांनी अनिल परबनं विचारलं की कोण आहे ते मुलं तर त्यांना आम्ही सांगितलं की ते साऊथ इंडियन आहेत पण मराठीवरचं त्यांचं प्रभुत्व जे होतं ते बाळासाहेबांना आवडलं त्यांनी सांगितलं की मला ही स्पर्धा बघायची स्पर्धा बघायची आता आमची स्पर्धा तिकडे डिसेंबर जानेवारीमध्ये असते एअर इंडिया ग्राउंडवरती कलिनला लांब पडायचं त्यामुळे आम्ही अनिल बरं आम्ही आम्ही दोघांनी चर्चा कि ला। करून असं ठरवलं की तीन मॅच जे आहेत सेमीफायनल दोन आणि फायनल बाळासाहेबांसाठी आम्ही एम आय जीला ठेवल्या फक्त तीन मॅचसाठी पुरा सेटअप एअर इंडिया ग्राउंडवर आम्ही एम आय जीला आणला जेणेकरून एक मिनटाच्या रस्त्यावर असं आणि सगळं आम्ही तिकडे तयारी केली आणि बाळासाहेबांनी आम्ही निरोप दिला की आज फायनल आहे ओके okay. आणि साहेबांनी दिला निरोप की आज आहे तुम्हाला यायचं आहे ते तयार झाले आणि दुर्दैवाने त्या दिवशी काय घडलं माहीत नाही दुपारी सगळे पोलीस चाले सगळं सगळं तयारी चेकअप वगैरे सगळी तयारी झाली येण्याची काहीतरी अडचण आणि साहेबांनी सांगितलं की मी येऊ शकणार नाही त्यामुळे मला पूर्ण मॅच बघण्यासाठी मला व्यवस्था करा अनिल परब केबलच्या सगळ्या क्षेत्रातले त्यांना जाणकार होते ते अनिल परबने डायरेक्ट त्यांना केबलवरून आपल्या बेडरूममध्ये व्यवस्था करून दिली मॅच बघण्याची ही सुप्रीमोची आणि ती मॅच त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी बसून बघितली घरी आणि बाकी उद्धवजी साहेब परत रश्मी वहिनी संपूर्ण फॅमिली आमच्या सुप्रीमोमध्ये सहभागी तिकडे फायनलला झालेत अशा आम्हाला एक अभिमान वाटला की ज्यांची लोक प्रतीक्षा करतात बोलण्याची ऐकण्याची प्रतीक्षा करतात बाळासाहेबांना ऐकावं त्यांनी आपली सुप्रिमो बघण्याची इच्छा प्रदर्शित केली हे सगळ्यात आमचं सुप्रिमाचं यश आहे जबरदस्त जबरदस्त भाई आणि मी सांगेन की डेफिनेटली बाळासाहेबांनी ती स्पर्धा पाहण्याची इच्छा दर्शवणं आणि तुम्ही एवढा मोठा कांगावा तिकडे घेऊन जाऊन ती बाळासाहेबांना त्यांच्या बेडरूममध्ये दाखवणं हे सुद्धा वाखाडण्याजोगं हो आहे खूप छान असं पण ऐकलं आहे की आणि आम्ही पाहिलेलं आहे की आ, इंडियन इंडस्ट्रियलिस्ट एंटरप्रेनर मिस्टर रतनजी टाटा यांनी सुद्धा सुप्रीमोची ट्रॉफी अनविल केली आणि असोसिएशन होतं ते कसं घडलं आम्ही तर दोन हजार सतराची गोष्ट आहे फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही आम्ही त्यावेळे घेतले आदित्य साहेब मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांची इच्छा होती की फुटबॉल पण घ्या आणि त्यांच्यावर एक टीम होती नाव मला त्यांचं आठवत नाही okay. त्यांची टीम आम्ही तयार केली आणि त्यांच्यामार्फत आम्ही कबड्डी या फुटबॉलचे सामने आम्ही घ्यायचे प्लॅनिंग केलं आणि क्रिकेट घेत असताना एक विचार आला की कोणतरी आपल्याला असं सुप सुप्रीमोमध्ये सामील करायचं ज्यांचं नाव आहे कुठेही गेलं तरी ह्या सुप्रीमोला ब्रँड तयार झालं पाहिजे मग एक तसे भारदस्त व्यक्ती पण असावी कल्पना पण नव्हती हो की आम्ही रतन टाटाजीपर्यंत जाऊ सुधाकर सुधाकर नाव त्याचं हो आदित्य आदित्यसाहेबांचेच सहकारी आहेत त्यांचे त्यांना मी चर्चा करून सांगितलं मला रतन टाटाशी भेटता येईल का कारण ते त्या विभागात राहतात ओके okay. त्यांनी ताबडतोब माझी अरेंजमेंट केली त्यांच्याशी आणि त्यावेळेस मी एक थीम सॉंग तयार केलेलं बाळासाहेबांवरती एक आ, क्लिप तयार केलेली ओके okay. मी ती घेऊन गेलो आणि माझं निमंत्रण त्यांच्यासाठी घेऊन गेलो मला वाटलं नव्हतं हो की एवढा मला सहज त्यांच्या घरी जाता येईल मी भेटलो त्यांना भेटलं तर मी साजगळ आदराने त्यांच्या घरात उभं राहून त्यांच्याशी बोलत होतो माझी ओळख करून दिली होती सुधाकरने आदराने त्यांच्याशी मी समोर बसलो होतो मला हाताला धरून त्यांनी खाली बसवलं माझं आपल्याबरोबर आपल्याबरोबर <laughs> बसतलं मी त्यांना माझा मोबाईलवरून त्यांना दाखवत होतो क्लिप ती बाळासाहेबांची आणि ते एवढ्या उत्सुकतेने बघत होते बाळासाहेबांची ती क्लिप मला त्यावेळेस कळलं की त्यांच्या मनातसुद्धा बाळासाहेबद्दल आदर आहे मला हातात धरून आपल्या बाजूला बसवलं आणि समजून घेतलं की काय आहे मी त्यांना सांगितलं की सुप्रीम हा एक ट्रॉफी आहे आणि टुर्नामेंट आहे बाळासाहेबांच्या नावावरती ना आणि ती संपूर्ण भारतातील संघामधून खेळवली जाते निवडक संघातून आणि माझी इच्छा आहे की या बाळासाहेबांच्या जा वाडदिवसानिमित्त भरवणाऱ्या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात आमच्या सुप्रीमचं हो एक नाव होईल आणि आम्हाला नवीन जोश येईल आणि लोकांनासुद्धा एक मेसेज जाईल की सुप्रीमोसारख्या छोट्याशा स्पर्धेलासुद्धा आपल्यासारखे लोक येऊन एवढं प्रोत्साहन देतात म्हणजे खेळाच्या प्रति या क्रीडा क्रीडा स्पर्धेत लो, भाग लोकांसाठी किती सन सण त्यांच्याकडे किती हे आहे ती बरोबर इच्छाशक्ती आहे मुलांना पुढे आणण्याची हे मेसेज पण मला पाठवायचा होता की रतन टाटा हे फक्त या औद्योगिक क्षेत्रातच नाही भारता चोटा चोटा हो तेने तेने ते तर भारतातील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा रस घेऊन लोकांना ते उत्साहित करतात प्रोत्साहित करतात हा मला एक मेसेज पाठवायचा त्यामुळे त्यांनी ते मी रिक्वेस्ट केली आणि सहजच त्यांनी सांगितलं की मी येतो क्या बात येतो म्हटल्यानंतर मला खरं तर अंगावर काटा उभा राहिला की रतन टाटाने माझ्या स्पर्धेला येणार मला त्यावेळेस तर खरं वाटलं नाही आम्ही चहा वगैरे हो मला दिला आम्ही निघून आलो पण प्रत्यक्षात जेव्हा दिवस आला ट्रॉफीचं अनावरण करणं आणि टी शर्ट्सचं अनावरण करणं त्या दिवशी खरं तर साहेबांना मी, मी। <laughs> ही गोष्ट सांगितलीच नव्हती आदित्य आदित्यसाहेबांना अनिल परबांनी मी कारण मलाच शाश्वती नव्हती रतनजी येणार की नाही टाटा येणार की नाहीत त्यामुळे म्हटलं आमच्या पक्षाप्रमाणे हो सांगायचं आहे कसं नाही आले तर कन्फर्मेशन <laughs> पण नव्हतं पाचचा कार्यक्रम होता आम्ही चार वाजता हजर जा हजर झालं तिकडे दिलीप विंग सरकर मी आदित्य साहेब आणि अनिल परबजी आम्ही वाट बघतोय येणार की नाही येणार मेसेज पण नाही छोटे साडेतीनला बरोबर पर, मेसेज आला की येत आहेत येत आहेत म्हटलं आम्ही अलर्ट झालो अलर्ट झाल्यानंतर आता सगळे तयारीला लागलो गेटवर उभा राहिलो इतक्या आम्ही शोधतो कुठे आले नाहीत अजून आले नाहीत फक्त ते छोट्या गाडीतून साध्या गाडीतून एम सी एला ते समोर आमच्या गाडीतून उतरले पोलीस नाही कोणी नाही कोणी नाही कोणीच नाही एक त्यांच्यावर स त्यांचं सहकारी आणि रतन टडा गाडीनं उतरायला आम्हाला शॉक लागला की एवढी मोठी व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला स्वतः गाडीत बसून एकटेच येतात आम्ही खरं तर सगळेजण भारावून गेलो आम्ही स्वागत करून त्यांना नेलं आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली खूप छान खूप छान आणि खरंच प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण फक्त ऐकलेलं होतं मी तरी आतापर्यंत ऐकलेलं होतं पण आज भाईंच्या माध्यमातून ते अनुभवलं आहे की सिम्प्लिसिटी म्हणजे काय असतं आणि रतनजी टाटांसारख्या व्यक्तिमत्वाने टेनिस बॉल स्पर्धेला येणं जसं ते म्हणाले भारावून गेले मला सुद्धा हे ऐकून खूप वाटलं त्याच्यात एक विशेष बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वात लोकांना जे ऐकतील माझं त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांच्याकडे एवढे नम्रता आहे जेव्हा मी हा कार्यक्रम ट्रॉफीचं अनावरण करण्याचा होता तो जवळजवळ पाऊण तासाचा होता आणि स्टेजवर आम्ही कुठचं ते पाठीमागे एल डी असल्याकारणाने आम्ही खुर्च्या वगैरे काय ठेवलं होतं बसायला समोर बसल्यानंतर स्टेजवर जाऊन अनावरण करायचं होतं पण तिकडे फॉर्टी फाय मिनिट्सचा कार्यक्रम होता वरती तर आम्ही तिकडे वरती गेलो आणि रतनजींना बोलून आम्ही रतनजी फार् टाटाना बोलून आम्ही तिकडे त्यांचा सत्कार करून अनविल करून ट्रॉफी आम्ही देऊन त्यांना खाली घेऊन देणार होतो परंतु ते बोलले नाही कार्यक्रम तुमचं चालू आहे मी इकडे थांबणार आहे त्या प्लॅटफॉर्मवरती ते थांबले आम्ही खुर्ची मागवली पण नाही तुम्ही आहात तर मी पण उभाच राहिला तुमच्यावर पाऊण तास ते आमच्यावर त्या स्टेजवरती प्लॅटफॉर्मवरती उभे राहील आमच्यावर असं म्हणजे अशी व्यक्ती एवढी नम्र व्यक्ती मी माझ्या आयुष्यात तर कधी कुठे पाहिली नाही या सुप्रिमोच्या बॅनरखाली बाकी खेळांना पुढे आणण्यासाठी काही रोडमॅप आहे का रोड सुप्रीमो नुसतंच क्रिकेट नव्हतं सगळे स्पर्धा त्याच्यामध्ये सामील होते हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे परंतु नंतर काही गोष्टीमुळे बाकी ते बाकीचे आम्हाला टाळावं लागले आणि मला वाटतं पाच सहा वर्ष ते बंद आहेत परंतु यावर्षी परत अनिल परब जे महाराष्ट्र राज्याचे आपले मंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत त्यांनी परत या सुप्रीमोच्या अनाऊन्स करताना स्पर्धेचा अनाऊन्स करताना जाहीर केलं की आपण बाकीच्या स्पर्धासुद्धा घेतो आहेत okay. या सगळ्या स्पर्धा आम्ही परत घेणार हे माझा सुप्रीमोच्या वतीने मी okay. तुम्हाला जाहीर करतो आहे पुढच्या वर्षी नक्कीच या सगळ्या स्पर्धा आपण घेऊ अनिल परब साहेबांनी जाहीर केलं आहे परंतु वेळेअभावी हे स्पर्धा आयोजन करणं थोडं कठीण आहे कारण शेवटी कबड्डी म्हणा कबड्डी असेल तर त्यांच्या असोसिएशनच्या सगळ्या परवानग्या त्यांच्या असलेले शेड्यूल बघावं लागणार बॅडमिंटन आहे कबड्डीचा थोडा असोसिएशन असल्याकारणाने तारका मिळणं मुश्किल आहे त्यामुळे हे सगळं नियोजन करण्यासाठी जवळ दोन चार दो महिने लागतात ओके ते आता आपल्याकडे वेळ नसल्याकडे या वर्षीत आम्ही करत पण निश्चित निश्चितच दहावं पर्व जेव्हा शिवसेना सुप्रिमोचं असेल त्यावेळेस सगळ्याच्या सगळ्या स्पर्धा आम्ही परत एकदा पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी घेतली त्याप्रमाणे घेऊ आणि ह्या स्पर्धेतून तयार होणारे खेळाडू या, या महाराष्ट्राला देऊ क्या बात आहे क्या बात आहे सो प्रेक्षकांना एक अजून चांगली गोष्ट पाहायला मिळते आहे ऐकायला मिळते प्रेक्षकांना की अजून बाकीच्या खेळांनासुद्धा सुप्रीमोच्या हो मार्गातून वाव मिळणार आहे आणि रिशांग देवाडिका आणि कल्पिता सावंतसारखे कबड्डी आणि बॅडमिंट परंतु सुद्धा या सुप्रीमोच्या बॅनर खालून मोठे झालेले आणि भारतासाठी खेळलेले आपण पाहिलेले आहेत पृथ्वी शॉ सारखं एक सेन्सेशनल यंग टॅलेंट आज भारताकडे आहे डेब्यूला शंभर केले आज दिल्ली कॅपिटलला पृथ्वी खेळतोय त्याचा टॅलेंट तुम्ही हेरलत कुठून आणि कधी ह्याला पण माझे उत्तर असेल बाळासाहेब ओके okay. जर बाळासाहेबांनी इच्छाप्रद दाखवली नसते की मला मॅच बघायची आहे तर आम्ही एम एजेला गेलो नसतो त्याचं असं झालं जेव्हा आम्ही तयारी करत होतो बाळासाहेबांनी मॅच दाखवण्यासाठी फायनलची लाईट लावणं वगैरे सगळं तेव्हा एक मुलगा तिकडे खेळत होता प्रॅक्टिस करत होता आणि आपली शोधक दृष्टी आहे मी कधी पण कुठे गेले सगळ्या गोष्टीत पहिला प्रथम बघतो काय काय चालू आजूबाजूला आहे त्यामुळे तो मुलगा खेळत होता म्हणून मी परबशाहनं विचारलं कारण ते तिकडंच राहतात आणि माझी जे मेंबर पण आहेत ते त्यांच्याबरोबर तो चव्हाण म्हणून मुलगा होता त्यांचा सहकारी परबशाहचा त्याने त्याला मला वाटतं आहे माझी राहणला होता पृथ्वीला मी बोलवलं त्याला ते बोललं तो चांगला क्रिकेट खेळतो बघून घे तर मी त्याला बोलवलं त्याने म्हटलं तर एक चार पाच बॉल टाकताला माझ्यासमोर तर त्या चव्हाणने ती त्याला बॉलिंग टाकली आणि त्याचे ते खेळण्याची पद्धत त्याचे ते बॅट्समन निघाणार स्ट्रोक जो होता आणि त्याची स्टाईल जी आहे तर मला वाटतं नऊ वर्षाचा असेल त्यावेळेस अटक्या नऊ वर्षाचा असेल तेव्हाच म्हटलं हा मुलगा काहीतरी बनू शकतो मग आमची तयारी चालत असताना मी त्यांना विचारलं की काय जी हिस्ट्री काय तर त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली मला चव्हाणने किंवा विरारला राहतो त्याची राहण्याची व्यवस्था मुंबईत नाही तरीसुद्धा एवढा सकाळी तो विरारून येतो रिजवीमध्ये शाळेत आहे त्याच्यानंतर परत एम आय जीला प्रॅक्टिस करतो हे सगळं त्याचं अख्ख्या दिवसाचं शेड्यूल जे आहे म्हणजे विरारवरून तो बँड्रा रेजवीला रेजवीला शाळेत द्यायचा आठ नऊ वर्षाचा मुलगा नंतर परत एम आय जीला तो खेळायचा प्रॅक्टिस करायचा परत विरारला परत सकाळी यायचं मला वाटतं ते त्याला त्रास होत होता तर मी त्याला वडिलांना भेटलो आणि त्याला विचारलं तुम्ही इकडे कुठे का राहत नाही जवळ लहान एवढा मुलगा तर तुम्ही जवळपास केलं पाहिजे तर ते मला वाटतं त्यावेळेस त्यांची तयारी नव्हती मुंबईत यायची किंवा व्यवस्था नव्हती त्याचे बोलण्याचं असं जाणवलं की राहायची व्यवस्था केली तर ते येऊ शकतात ओके मी म्हटलं ठीक आहे एक काम दुसऱ्या घरी बोलून घेतलं त्याला त्याच्या वडिलांना पंकज शॉ शौ, शॉला आणि तर असद लिए लिए ला ला मी असंच प्रपोजल दिलं की तू मुलाला माझ्याकडे घेऊन ये कारण त्याची आई पण नव्हती बालपणाचं आई गेली तर म्हटलं माझ्याकडे घेऊन ये मी काहीतरी व्यवस्था करतो तर बोलला दोन तीन दिवस मला द्या मला वाटतं दोन दिवसांनी तोपर्यंत मी खेळ प्रॅक्टिस चालू नाही एअर इंडिया ग्राउंडवरती त्याला घेऊन आला आणि मला म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही इकडे राहण्याची व्यवस्था करतो आपण आणून दिला दुसऱ्याशी तिकडे माझं एक छोटंसं घर होतं तिकडे त्याला मी राहायला आणलं दुसऱ्याच दिवशी मला वाटतं सुप्रीमोचे फायना झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी डायरेक्ट त्याला आमच्या शांतावाजमध्ये त्याला शिफ्ट केला आणि माझ्या मुलाबरोबर त्याला मी माझ्या घरातच ठेवला आणि जसं माझा मुलगा तसं माझ्या बायकोने त्याचं पूर्ण संगोपन केलं आणि तो आमच्या घरात सेट झाला पण ही गोष्ट जी आहे ती मी कधीच बाहेर लोकांना कधी बोललो नाही जेव्हा लोकां त्याचा चांगला स्कोर व्हायला लागला पत्रकार त्याच्या मागायला लागले तेव्हा त्याला ते ते लोकांना कळलं की तो माझ्याकडे राहतो तोपर्यंत मी तरी कधी कोणाला सांगितलं नव्हतं सकाळी उठून त्याला ग्राउंडवर नेणं त्याच्यावरून प्रॅक्टिस करून घेणं सुप्रीमो नेटमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो तिकडे त्याच्यासाठी सतरा अठरा बॉलर मी तयार केले रोज त्याला सतरा अठरा बॉलर मी प्रॅक्टिससाठी द्यायचो रोज सकाळी घेऊन जाणं आणि संध्याकाळी दुपारी परत घेऊन येणं हे त्याच्या वडिलांबरोबर आम्ही सातत्याने इतकी वर्षे करत आलो आहे त्यामुळे मला वाटतं प्र सुप्रीमोमधच्या नेटमध्ये तयार झालेला प्लेअर असं मी समजेल तुमचं उदार व्यक्तिमत्व ह्याच्यातून खरंच कळतं आहे की एखाद्या मुलाला घरात आणून ठेवणं आणि आपल्या मुलासारखं वागवणं आणि आज त्याच्यामुळेच आपल्याला पृथ्वी शॉसारखा आक्रमक फलंदाज आपल्या देशाला मिळालेला आहे सो थँक्यू व्हेरी so, मच राजेंद्र सुद्धा तुमचं असोसिएशन आहे आणि म्हणजे सांताक्रूजला राहणारे क्रिकेटप्रेमी आमदार आणि बोरिवलीचा एक संघ ह्यांचं असोसिएशन कसं झालं माझं क्लब आहे स्वतःचा राजेंद्र स्पोर्ट्स क्लब म्हणून ओके आणि त्या बॅनर खालीच आम्ही क्रिकेट खेळतो आहे ते स्वतः खेळते लेदर खेळतो टेनिस खेळतो एका स्पर्धेमध्ये मी त्यांना इन्व्हाइट केलं होतं okay. स्पर्धा भरली होती राजेंद्र स्पोर्ट्स क्लबतर्फे साध्या स्पर्धा होत्या सुप्रीमो नव्हत्या तेव्हा आणि त्या स्पर्धेमध्ये ह्याच एर इंडिया ग्राउंडवरती यांचा संघ खेळत होता बंडायला हो माझी ओळख पण नव्हती आणि त्यांच्या समोरची टीम मला डोशी आली म्हणून यांना मी बाय दिली आणि ऐक पुढे चाल दिली ओके पुढे चाल दिली आणि दुसऱ्या मॅचचा मी टॉस उडवायला जात होतो इतक्यात यांच्याबरोबर जी टीम होती ती अगोदरची टीम ग्राउंडमध्ये दा हजर झाली आणि बोलले त्यांनी कारणं सांगितले की अशा सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला उशीर झाला पोचायला तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं बाबा मला वाटतं राहुल इलेवन होती का माहीत नाही चंद्राची टीम ओके मी म्हटलं आता मी तर निर्णय दिलेला आहे आयोजक म्हणून की यांना सेकंड राऊंड खेळू द्या म्हणून आणि टॉस उडवायला चालले आता तुम्ही दोघं ठरवत असाल तर माझं काय ऑब्जेक्शन नाही बरोबर तर दोघांनी चर्चा केली च मला भरत वाघेल आमचा कॅप्टन आणि चंद्रा होता वाटतं की कोणा आठवत नाही दुसरी टीम या लोकांनी जाऊन बाजूला चर्चा केली दोन्ही संघांनी आणि भरत वाघेल येऊन मला बोलला कॅप्टन कर तायर तायर की मी परत फर्स्ट राऊंड खेळायला तयार आहे त्या बात जेव्हा एका मॅचमध्ये टुर्नामेंटमध्ये फर्स्ट राऊंड तुम्हाला जिंकलं म्हणून जाहीर करून सेकंड राऊंड टॉस उडत असताना परत फर्स्ट राऊंड खेळणं हे खरं तर जिगर असलेल्या माणसाचं काम आहे ज्याच्याकडे फाईट करायची ताकद असते फाईट करायची तयारी असते तो माणूस असे निर्णय घेऊ शकतो बरोबर मला अजाब वाटलं आणि मी प्रभावित झालो त्यांच्यावरती म्हटलं ही मुलं चांगली आहेत <laughs> की त्यांना सुद्धा समोरच्या न चा पुढे चाल देऊनसुद्धा हे परत फर्स्ट मागे जायला तयार आहेत आमचं त्यांच्यावर प्रेशर नव्हतं काही नव्हतं बरोबर त्यामुळे म्हटलं ही मुलं खरोखरच क्रिकेट खेळणारी आहेत त्यांना खेळ हवा आहे नुसतं दुसऱ्या राऊंडला दुसऱ्या फेरीला जाण्यापेक्षाही पहिल्या फेरीत खेळूनच पुढे दुसऱ्या फेरीत खेळणं हे त्यांना बरं वाटतं म्हणजे खरोखरच एक क्रीडाप्रेमी आहेत क्रीडापटू आहेत स्पोर्ट्सच्याबद्दल चांगलं नॉलेज आहे किंवा त्याला खेळायची इच्छा आहे कारण कुठच्याही मुलाला कुठच्याही स्पर्धा असो क्रिकेटमधल्या कुठच्याही जास्तीत जास्त स्पर्धा खेळणं ग्राउंडमध्ये हे जेव्हा मनाला वाटतं त्या समजून जातं की झालं त्या खेळापोटी प्रेम आहे बरोबर आणि त्याची आवड आहे त्यामुळे एक राऊंड जास्त खेळायला मिळतं आहे म्हणून त्यांनी परत पाठीमागे जाऊन खेळायला सुरुवात करणं खेळाची तयारी दर्शवणं आणि विशेष म्हणजे त्या मॅचमध्ये ते हारले पहिल्या राऊंडला हो oh, हो oh, हो oh, हो oh, 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 oh. ज्यांना मी दुसऱ्या मॅचसाठी आमंत्रण दिलं तर त्या अगोदरच्या मॅच परत खेळून ते लोक हारले आणि टीमच्या स्पर्धेच्या बाहेर गेले <laughs> तेव्हा म्हटलं ह्या मुलांना आता खरोखरच आपण जवळ केलं पाहिजे <laughs> त्यांना दुसऱ्या दिवशी बोलून संतोष मंडला बोलून म्हटलं तुम्ही यापुढे राजेंद्र स्पोर्ट्सच्या नावाखाली तुम्ही खेळायचं मी तुमच्याबरोबर आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ नऊ वर्ष बंडा इलेवन ही राजेंद्र स्पोर्ट्स क्लबच्या नावावरती खाली खेळली आणि अशा पद्धतीने खेळले की नऊ वर्ष सातत्याने लो या लोकांनी यश यश आणि यश एक वेळ अशी होती की माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळ्या ट्रॉफ्यांचा खच पडलेला असायचा मला विचारायचं तुम्ही नगरसेवक आहात की स्पोर्ट्समॅन आहात <laughs> मी त्यांना पत्रकारांवर तेच बोलायचो का नगरसेवक असल्यानंतर राजकारणात आल्यानंतर किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कोणी स्पोर्ट्समध्ये जायचं नसतं का म्हटलं मी स्वतः खेळाडू आहे मी स्वतः खेळतो आहे ही माझी आवड आहे त्यामुळे माणसाच्या किंवा माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये माझ्या आवडीच्याच गोष्टी असणार त्यामुळे माझ्या आजूबाजूला असलेल्या ट्रॉफ्या बघून लोकं थोडे म्हणायचे की काय हे नगरसेवकच्या ऑफिसमध्ये नाही सुंदर 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 आणि आम्हालासुद्धा बरेच वर्ष राजेंद्र इलेवन मैदानावर खेळताना पाहायला मिळाला आणि परफॉर्म करताना आणि डेफिनेटली भरत वाघेला म्हणजे चुवा ज्याला टेनिस क्रिकेटमध्ये म्हणतो आपण हॅट्स ऑफ भरत आपण आता ऐकलं की भाईंचं क्रिकेटवरचं प्रेम हे नुसतं जुनं नसून भाई क्रिकेटबद्दल खूप जाणकारसुद्धा आहेत आणि बऱ्याच टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी भरवल्या आहेत पाहिल्या आहेत आणि खेळलेसुद्धा आहेत आपण बघणार आहोत आपल्या स्क्रीनवरती मिस्टर संजय पोतनीस साहेबांची टेनिस बॉल ड्रीम टीम सुप्रीमो ड्रीम टीम आपल्या स्क्रीनवरती त्यांच्या सहकार्याने खरंच अवर्णनीय काम आणि ज्या ज्या खेळाडूंनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या आहेत ते नाव रुपाला आलेले आहेत टेनिस क्रिकेट आणि सिझन क्रिकेट हे जरी भिन्न दोन खेळ असतील तरी मला जर आज विचारलं की आवडता माझा खेळ तुमचा निश्चितच टेनिस बॉल मीच नव्हे तर सचिन तेंडुलकर आजही टेनिस बॉल खेळतो सुनील गावस्कडला जर हा प्रश्न विचारला तर तो सुद्धा म्हणेल की माझा टेनिस बॉल क्रिकेटवर जास्त प्रेम आहे आणि ही जी मजा काही वेगळी असते आणि ज्या दि्या चषकाच संपूर्ण आयोजन केलं जात सुप्रीम कोर्ट चषकाचं खरंच कमान म्हणायला पाहिजे आणि जो प्रतिसाद जी दाद या सुप्रीम कोर्ट चषकाला मिळालेली आहे मी प्रत्यक्ष मैदानात जाऊन सामने बघितलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा तुम्हाला खरंच याची मजा दुखता येते आता माझं वय झालंय नाहीतर मी नेहमीच म्हणतो की एक जर मला संधी मिळाली असती त्या चषकामध्ये खेळण्याची तर आणखी मजा आली असती ओके आता आपण जाणार आहोत रॅपिड फायर राऊंड शेवटचे काही चेंडू आणि भाई जोरात येणार आहेत शेवटचे बॉल आणि तुम्ही त्यांची बेधडकपणे उत्तर द्याल ही अपेक्षा आहे ओके सो हिअर वी गो तुमचा आवडता फलंदाज टेनिस क्रिकेट क्रिकेटमध्ये उमेश मांजरेकर आणि लेदर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर त्या बात आहे आवडता गोलंदाज लेदर क्रिकेटमध्ये दे कपिल देव आणि टेनिसमध्ये दे मनीष सावंत ओके आवडता संघ आवडता संघ माझा लेदर क्रिकेटमध्ये भारत आणि टेनिसमध्ये मॅचनेस त्या बात आहे यापूर्वी पाहिलेली तुम्ही सर्वात मोठी स्पर्धा आर के ट्रॉफी तुमच्यामध्ये अजून कोण असा पॉलिटिशियन आहे का जो एवढा क्रिकेट प्रेमी आहे मान्य इंदुर बाळासाहेब ठाकरे ओके क्या बात आहे एक हाय पोटेन्शियल आणि लेस डिलिवर्ड क्रिकेटर ज्याच्याकडे खूप क्षमता होती असा खेळाडू जो क्षमतेनुसार काम नाही करू शकला त्याचे उत्तर कोणीही विनोद कबडीत दिले क्या बात आहे एक सर्वात मोठी खंत काय सांगा जसे लेदर क्रिकेटमध्ये जे खेळतात त्यांना नोकरीची संधी मिळते परंतु टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांना अशा बाबतीत कुठेही नोकरीची किंवा कसल्याही गोष्टीची फॅसिलिटीज नाही ही सर्वात मोठी खंत आहे टफेस्ट टाईम कठीण काळ कठीण काळ हा कोरोना काळ मिस्टर संजय गोविंद पोतनीस जर यांचा पुनर्जन्म झाला तर तो, तो काय म्हणून व्हावा असं तुम्हाला वाटतं राजकारणात राहूनही खेळावरती प्रेम करणं हा माझा पुनर्जन्माचा विचार आहे ओके आ, जर तुम्हाला भूतकाळात जाऊन म्हणजे टाइम ट्रॅव्हल करून एखादी गोष्ट बदलण्याचा मौका मिळाला तर ती काय असेल माझी पत्नी जर सुन्यान संजय पत्नी यांचं दोन हजार अठरा साली निधन झालं होतं त्याच्यानंतर जी पोके निर्माण झाली की भरून काढण्याचा मी ओके परत okay. त्यांनी पुनर्जन जन्म घेऊन माझ्या आयुष्य आयुष्य द्यावं भाई तुम्हाला प्रेक्षकांनी काय म्हणून ओळखावं एक uh, क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडू समाजसेवक की राजकारणी राजकारणी असून सुद्धा क्रिकेट खेळणारा ओके आय मस्ट से मिस्टर संजय गोविंद पोतनेस व्हेरी वेल well प्लेड तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने भाई खेळलात आणि चांगल्या पद्धतीने ही मुलाखत निभावून नेली सो थँक्यू व्हेरी मच ही मुलाखत जी आपण घेतलेली आहे संजय पोतनी साहेबांची दिस कॅनॉट बी कंप्लीटेड विदाउट थँकिंग फ्यू पीपल काही लोकांचे आभार मानल्याशिवाय की मुलाखत माझ्याकडून कम्प्लीट नाही होऊ शकत मिस्टर हरेश पांड्या अँड मिस्टर संतोष पंड थँक्यू व्हेरी मच तुम्ही भाईंचा वेळ मला घेऊन दिलात आणि जी त्यांच्याबद्दल माहिती दिलीत अँड डेफिनेटली पर्सन बिहाइंड कॅमेरा प्रियंका मयेकर अँड प्रशांत मयेकर माय डियर फ्रेंड सो थँक्यू यू व्हेरी मच जे आज इथे शूट करत आहेत दोघांचेही अनेक अनेक धन्यवाद थँक्यू